समृद्धीवर आज तुम्ही पाहणी करताय, 6 तासाचा प्रवास एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री कार मधून करतोय, मोठी गोष्ट आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय सांगतोय? म्हणजे आज इंदूरजय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा आहे। मी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे सर्व अधिकारी यांच्या सोबत पाहणी दौरा होईल। 11 तारखेला देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते याचं लोकार्पण होईल। हा एक आनंदाचा 11 तारखेचा दिवस असेल आणि नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटर जो समृद्धी हायवे आहे तो लोकांसाठी खुला होईल, मोठी सोय होईल लोकांची, आणि त्यामुळे त्याच्या कुठेही काही सगळ्या नियोजनाची तयारी पाहण्यासाठी आम्ही आलो। शिंदे साहेब, एक वाशिम जवळ एक पॅच आहे तो पूर्णपणे तयार नाही, त्याच्याबद्दल काय नियोजन आहे? तिथं डायव्हर्जन होणार की काय? नाही, याच्यामध्ये बिलकुल कुठलंही डायव्हर्जन नसेल आणि नागपूर ते शिर्डी थेट कनेक्टिव्हिटी लोकांना मिळेल। आपण यापूर्वी देखील ड्राईव्ह केलेलं आहे, आजही थोडा अनुभव घेतो। शिंदे साहेब प्रसाद लाड म्हणाले आहेत की शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात राष्ट्रवादी त्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही। त्यांचा जन्म शिवनेरीवर झालाय सगळ्या अख्ख्या जगाला माहीत आहे, त्यामुळे त्याच वेगाने पुढचे 2 वर्ष राज्याचा गाडा चालणार आहे, त्याच वेगाने गाडा सुरू आहे। गेल्या 5 महिन्यामध्ये ज्या स्पीडने आमच्या सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत हे जनतेच्या हिताचे, लोकांच्या हिताचे, याच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून करतोय आणि समृद्धी हायवेचा स्पीड देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे, या स्पीडने राज्याचा गाडा देखील हाकण्याची नक्कीच आम्ही आमचा प्रयत्न आहे। बाळासाहेबांचं नाव या मार्गाला दिलेलं आपण म्हणताय, मी बाळासाहेबांच्या विचारावर आज खऱ्या अर्थाने हिंदुत्व सम्राटांच्या मार्गावर मला खूप आनंद आहे, समाधान आहे की अतिशय मोठ्या अशा या राज्यातल्या देशातल्या गेम चेंजर प्रकल्पावर या ठिकाणी आम्ही काम केलंय। खरं म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेतून ह्या या महामार्गाची सुरुवात झाली आणि मी भाग्यवान आहे की त्यावेळेस मी MSRDCचा मंत्री होतो आणि मला ती जबाबदारी मिळाली आणि काम सुरू झालं आणि त्याचं लोकार्पण म्हणजे उद्घाटनाला देखील मला संधी मिळते आणि त्यामुळे मी आणि देवेंद्रजी आम्ही दोघंही भाग्यवान आहोत। या हा रस्ता लोकांसाठी खुला होतो आहे। खरं म्हणजे मुंबई पुणे हा महामार्ग जो आहे देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रोड बाळासाहेबांच्या संकल्पनेतून झाला आणि त्यावेळेस तत्कालीन मंत्री नितीन गडकरी साहेबांनी तो पूर्ण केला आणि बाळासाहेबांची संकल्पना होती मुंबई पुणे एक्सप्रेसची आणि या जो नागपूर मुंबई जो रस्ता होतो आहे तो देखील गेम चेंजर प्रकल्प आहे। 18 तासाचं 16 तासाचं अंतर अगदी 6 ते 7 तासावर येणार आहे, मुंबई आणि नागपूर जवळ येणार आहे, उद्योग वाढतील, इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होईल, 10 जिल्हे डायरेक्ट 14 जिल्हे इनडायरेक्ट यामध्ये जोडले जाणार आहेत आणि हा जवळपास 700 किलोमीटरचा रस्ता जो आहे हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प या संपूर्ण भागाला समृद्धी देणार आहे आणि त्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे त्याचं समाधान मला। उद्घाटनाला बोलवणार का?